तर इस्रायलमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते. युद्धकाळात महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी इस्रायलमध्ये आपत्कालीन सरकार अस्तित्वात येणार आहे. त्यादृष्टीने इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू आणि नॅशनल युनिटी पक्षाचे नेते बेनी गॅट्स यांच्यामध्ये करार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या आपत्कालीन सरकारमध्ये नेतन्याहू, गॅट्स आणि संरक्षण मंत्री गॅलंट अशा तिघांचं मंत्रिमंडळ असेल अशी ही माहिती सूत्रांनी दिली आहे. नॅशनल युनिटी पक्षासोबत नेतन्याहू यांनी यावेळेस चर्चा केली आणि तिघांचं मंत्रिमंडळ स्थापन करणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे. तसा करार विरोधी पक्षासोबत नेतन्याहू यांनी केलेला आहे. इस्रायलमध्ये सध्या युद्धाची संपूर्ण अवस्था आहे आणि यामध्ये आपत्कालीन सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 3 जणांचं हे मंत्रिमंडळ असणार आहे. विकासाचा ध्यास म्हणजे